माझा डबा आणि रुमाल दे लवकर उशीर होतोय मला हा घे तुझा रुमाल आताच प्रेस करून आणलाय ओ प्रेस आय एम इम्प्रेस म्हणत असेल तर तुलाही प्रेस करू डॉलिंग त्यासाठी तर मला सुट्टी घ्यावी लागेल थोड तरी भान ठेव हो। मम्मी मम्मी घराते अगं काय ग तुझ्या मम्मीला देवाने एवढं दीर्घायुष्य का दिलंय काय म्हणाला मम्मीला देवाने दीर्घायुष्य द्यावं देवा। पण जरा विचार कर ना त्या जर का तर आपल्याला फक्त सासूबाई तुम्ही खूपच दीर्घायुष्य आयुष्य तुम्हाला सासूबाई ते तर लाभणारच ना तू माझ्या अपरक्ष माझी इतकी आठवण काढत असतात मम्मी आता भांडू नकोस तसाही त्याला उशीर झालाय तू सगळं घेतलंस ना हो नाही नाही मोबाईल राहिलाय तुम्हाला कसं माहिती बेडरूम मध्ये मा वाचतोय हो का रिंकू तुझी सवत येते काय हा अगं मी आताच तिला बिल्डिंग मधून आत शिरताना पाहिलंय नक्कीच ती रंभा हे पाहायला येत असणार की रोहन आणि मी काय करतोय ते hmm. एक काम कर तू मी तू दरवाजा उघड hmm. आणि आतमध्ये जा आणि मग बघ मी त्या रंभेला कसं जळवते ते सर हो मी सर मी प्लॅटफॉर्म वरती आहे एक मिनिटा सर काही ऐकायला येत ते अनाउन्समेंट होते सर कृपया लक्ष असू द्या प्लॅटफॉर्म नंबर एक वर येणाऱ्या सगळ्या गाड्या अर्धा तास उशिराने धावत आहेत आलो ना सर हा काय तुम्ही पण त्याच प्लॅटफॉर्म वर उभ्या गॉड

अचानक <laughs> ट्रॅजेडीचा आवाज कुठून आला <laughs> ओ बर बाबा बा, रीतू तू यावेळी आमच्याकडे विसरला होता परत द्यायला आले होते मी ओ, रोहन कडे काय फक्त हे एकच घड्याळे जे देण्यासाठी तू एवढा लांब आलीस रिंकू कसं बोलतेस तू हिच्याशी ऐक घड्याळाचा बहाणा करून नको त्यावेळी नको येत जाऊस ओके ओके पुढे करा तुम्ही हाँ। हाँ। यू व्हेरी मच नाही रिंकू रिंकू हे तू योग्य केलं नाइस मी जे काही केलं ते योग्यच केलं तू ऑफिस ला जा आणि ऐक <laughs> ओ होू <laughs> काय झालं तू इतकी उदास काय हा तू बहुतेक रिंकूला परत रोहन सोबत पाहिलं असेल हो ना तुला कसं माहित झालं सवय झाली आंटी अहो पूर्ण जगात एकच गोष्ट आहे जी रितू उदास करू शकते बरोबर <laughs> बोललीस तू माहितीये आज सकाळी जेव्हा मी रोहनचं घड्याळ परत द्यायला रोहनच्या घरी गेले तेव्हा ती रंभा रोहनला बघून अजून चिकटायला लागली अजून चिकटायला लागली आणि ते रोहन पण अजून तिला चिकटायला लागले अजून तिला चिकटायला लागले अगं हिही वरून आठवलं की आमच्या इथे एक सायंटिस्ट आहे त्याने एका जेलचा शोध लावलाय मग मी काय करू मी इथे टेन्शन मध्ये की रिंकूला ला कसा धडा शिकवू आणि तू जेल जेल करतेस मला पूर्ण बोलू तरी देशील अगं तू पूर्ण सांगशील तेव्हाच पूर्ण ऐकेल ना हो हे काही साध सुद्धा जेल नाहीये जादूई जादुई। जादुई जेल आहे जादूई अगं काय जादू आहे जेल, जेल मध्ये यामुळे काय डोळे फुटतात का नाही जोरात हसू फुटत कोडी घालू नकोस मुनमुन स्पष्ट शब्दात सांग कि हे जेल काय दिवे लावतो पुरुषाचं औषध आहे म्हणजे हे की हे जेल बायकोने आपल्या नवऱ्याला लावल्यावर दुसऱ्या स्त्रीने त्याला स्पर्श केला तर त्याला गुदगुल्या व्हायला ला लागतात <laughs> ओ इट्स बरं मला सांगत करावं काय लागत <laughs> जेल आपल्या हातावर चोळा <laughs> मग आपल्या पतीला शेखंड करा आणि <laughs> मग बघा काय होत ते हळू काय झालं आजोबा समोरच्या मैदानाला तीन चक्र मारून आले आणि तू म्हणतेस की माझा हार्ट वीक आहे अभिनंदन पण डॅडी फ्रँकली स्पीकिंग तुम्ही रिस्क नका घेत जाऊ मला काही काय का करतेस मला तर कळतच नाहीये डॅडी तर ठीक होते आता अचानक काय झालं त्यांना जेलचा परिणाम आहे मोबाईल मोबाईलवर फोन करतो हॅलो रोहन हा बोल <laughs> अरे कुठे मित्र तू तु। <laughs> तुझ्या पाठी हा तेच तर <laughs> <आ? laughs> काय भंकस करतोय कुठे होत तू एवढा वेळ बॉस किती आतुरतेने तुझी वाट बघतायत यार टुटून आपले बॉस जगातले एकमेव बॉस आहेत जे आतुरतेने पुरुषांची वाट पाहतात आधी <laughs> <laughs> हे सांग तुला उशीर झाला कसा अरे यार ऑफिसला येतच होतो की अचानक रितूचा फोन आला रितूच्या घरी गेलो माहितीये तिने काय केलं माझा हात पकडून बसली आणि म्हणाली आयम सॉरी आय एम सॉरी आय एम सॉरी <laughs> <सोरी>, आय एम सॉरी <laughs> आयम सॉरी आय oh! एम सॉरी हो का असं काय केलं बहिणीने अरे मला काय माहिती पण एक गोष्ट सांगू स्त्रिया केव्हा रागावतील केव्हा प्रेम करतील हे तर परमेश्वरही सांगू शकत नाही अगदी सत्यवचन संस्कृत मध्ये एक सुभाषित काय की पुरुषस्य भाग्यम स्त्री चरितम ब्रह्मा न जाणती कुतो मानवा वा कुतो कुतो <laughs> अगदी बरोबर आहे बायकांमुळे पुरुष कुत्राच बनत असतो <laughs> <कुतो>। तो <laughs> कुतो नाही <laughs> अरे संस्कृतचा या सुभाषिताचा अर्थ आहे की पुरुषाचं भाग्य आणि स्त्रियांचं मन <laughs> ब्रह्मदेवी नाही जाणत तर माणूस काय जाणणार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मॉर्निंग अपेक्षा ग्लोबल ट्रेडिंग कंपनी सोबत आपल्या कंपनीची एक हजार करोड पार्टनरशिप फायनल होती wow. कोटी दॅट्स अ ग्रेट न्यूज आणि सर हे डील फायनल करण्याची जबाबदारी बॉसने तुमच्यावर सोपवली आहे oh, ते तर एक्सपेक्टेडच होत यू आर अ जेनियस सर आय म से कॉंग्रॅच्युलेशन सर कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू रोहन हे काय चाललंय सर मी रोहन सरांना कॉंग्रॅट्स करत होते हो का मला वाटलं तू रोहनला गुडगुल्या करते मी वाटलं सर वॉट रिंकू रिंकू माहिती आज काय झालं कुठे आ... होतास तू तुला किती वेळा सांगितलं की त्या रंभेकडे जाऊ नकोस म्हणून कोणत्या रंभेची गोष्ट करतेस तू तू मला काय एवढं हे असं काय समजून ठेवलंस का तू मी कोणत्या रंभे किंवा मेहनत काय जवळ जाईल म्हणून मग तुला मग 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 तुला उशीर बर का बरं झाला डार्लिंग डार्लिंग काय करू या मला ऑफिस मध्ये बसवून ठेवलं होतं ना बॉस मग hmm? uh, तू मला फोन करून का नाही सांगितलं मग तू फोन करून का नाही विचारलं मला आय एम सॉरी आय एम व्हेरी सॉरी डार्लिंग व्हेरी सॉरी रागवू नकोस ना तू नेहमी माझ्यावर संशय का घेत असते सांग uh, नाही घेणार अजिबात संशय नाही घेणार आता शांत हो ना शांत झालो दॅट्स लाईक hmm? माय रोहन चल आता आपण दोघं जेवण करूया हा Let's go. मला भूक नाहीये सोन ना रोहन रिंकू सांगितलं ना मला भूक नाहीये म्हणून भूक नाहीये मला रोहन रोहन डार्लिंग रिंकू मला डिस्टर्ब करू नकोस प्लीज नाराज आहेस माझ्यावर <laughs> नाराज नाहीये मी तुझ्यावर <laughs> तू तु हसतोयस कशाला <laughs> गुदगुल्या करतेस तू <laughs> नाही मी तुला गुदगुल्या नाही करत आहे अरे मला तर वाटलं की तू मला गुदगुल्या करतेस म्हणून मी गुदगुल्या कुठे करतेय मी तर तुझ्यावर प्रेम करतेय <laughs> <laughs> तू एक खुशखबर खुशखबर आहे का, काय करते रिंकू च्या शेजारी सांगत होती की रात्रभर रिंकू आणि रोहनच्या बेडरूम मधून रोहनच्या हसण्याचा आवाज येत होता <laughs> मग ह्याच हसण्यासारखी काही गोष्ट आहे आणि ह्यात खुशखबर काय 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 कवे याचा अर्थ आहे की त्या जेलचा परिणाम दिसून येतोय ना पण याचा अर्थ असं तर नाही ना की त्या दोघांमधलं प्रेम वाढू मामा मामा बघ आजोबांना काय झालं ना कंबर नाही दुखू लागलय आजोबा एवढ्या जोरात तर आजपर्यंत तुम्हाला तुमच्या ममाने पण मारलं नसेल चला चला तू परत अरे समजत नाहीये डॅडी मध्येच कसे नॉर्मल झाले होते अग तेच सर, या जेलचं वैशिष्ट्य हेच आहे की जर एखाद्या स्त्रीने प्रेमाने स्पर्श केला तरच जेलने प्रभावित माणसाला गुदगुल्या होतील आ, Ooh, ना ऑल ऑफ यू लिस्ट केअरफुली किस्मत ग्लोबल ट्रेडिंग कंपनीची चेअर मिस किस्मत mm. कोणत्याही टायमाला येऊ शकते मिस किस्मत हो oh, आणि <laughs> मला वाटतं की तुम्ही समडा लोकांनी तिच्या सोबत खूपच हटबीने पैसे आहेत तुम्ही सुद्धा सर ऑफ कोर्स शाडप नाही सर या मिस किस्मत सोबत काय करायचंय सर मिस करायचंय किस करायचंय की काहीच नाही करायचंय शॅडप शेटअप करायचंय डोट वॅरी सर आम्ही सगळे तिच्यापासून दूर राहू आणि एक गोष्ट मिस क्रिसमसच्या एकाच साईन मुळे आपल्या कंपनीचं नशीब उजळून जाऊ शकत oh. म्हणूनच मला वाटतं की जेव्हा ते येतील तेव्हा तुम्ही सगळ्यांनी त्यांच्या सोबत खूपच सिरियसली पेश यायचं ओके तुम्ही पण हॅलो एव्हरीबडी हॅलो हॅलो मिस क्रिसमस वेलकम टू अवर ऑर्गनायझेशन हाव यू I'm in a hurry. Oh, yes, of course, of course. Uh, please come, please come. Let me introduce you to my staff. Uh, he is Mr. Tutun, our public mm -hmm. relation officer. And uh, she is mm -hmm. Apeksha, the PA to our CEO. And uh, he is Mr. Rohan Kane, our CEO. Uh, Miss mm -hmm. kishwar Hi, Rohan. हॅलो मॅम <laughs> <laughs> रोहन बी सिरियस प्लीज मी मस्करी का रोहन प्लीज मी आपल्या कंपनीचे प्लॅन समजवून सांगणे हे बघा <laughs> हे बघा प्रोजेक्टची पूर्ण माहिती यामध्ये लिहिली hmm. म्हणजे प्रोजेक्टचा पूर्ण खर्च किती असेल hmm. त्यामुळे आमचा किती फायदा hmm. होईल <laughs> म्हणजे तुमचा तुमच्या कंपनीचा किती फायदा होईल सगळी माहिती यामध्ये नमूद केलेली आहे मॅम प्लीज डोंट कॉल मी मैडम कॉल मी मे खिस जस्ट किस खिसमत लिस्ट नॉट जोकिंग माझे स मित्र सगले बिजनेस असोसिएट्स मला सगले मला किस्मत म्हणतात होगा खरच ठीक है किस्मत दॅट्स बेटर हे जे एक हजार करोड रुपये तुम्ही या ऍड कॅम्पेन साठी दाखवले त्याचा तुम्हाला प्लीज खुलासा करशील का हो नक्कीच खुलासा करेन मी हे बघा शंभर कोटी जे आहेत आम्ही टीव्ही साठी वेगळे ठेवलेत आणि जे एकशे पन्नास कोटी आहेत ते आम्ही ते आम्ही सॅटेलाइट राईट साठी वेगळे ठेवलेत आणि जे तीनशे करोड जे आहेत ते आम्ही डीव्हीडी राईट रोहन प्लीज प्लीज बी सिरियस रोहन ऑफकोर्स सर आय एम सिरियस रोहन सर सिरियस रोहन मला वाटतं रोहन मस्करीच्या मूडमध्ये असं करूयात Yes, 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 yes. <that's> that> yes. लेट्स टेक अ ब्रेक यस 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 कॉफी ब्रेक घेऊया सर कॉफी सर रोहन मला वाटते की कदाचित तू तु आम्हाला तुमच्या मला म्हणायचं होतं की कदाचित तू आमच्या कंपनीला तुमच्या या प्रोजेक्टच्या योग्यतेच नाही असं बिलकुल काही नाही हे बघा आम्ही तर खूपच सिरियस आहोत ओके फाईन ठीक आहे असं करूया की थोड्या वेळानंतर भेटूया ओके नाही नाही तसं काही नाही हे बघा आम्ही तुम्हाला सगळे काय भेटी <laughs> <निंतर बेटुया>, <laughs> चल तू चल काय करत होतास तू अरे मी काय करत होतो खरं सांगू तुटून मी तर काहीच करत नव्हतो यार बायकाच मला गुदगुल्या करतात किंवा असं समज की कधी एखाद्या बाईने मला स्पर्श केला की मला गुदगुल्या होत्या कधीपासून हे कालपासून पासून यार काल हे पासून काल मला अपेक्षाने स्पर्श केला मला गुदगुल्या झाल्या रात्री जेव्हा रिंकूने स्पर्श केला <laughs> मला गुदगुल्या झाल्या यार ह्याच कारणाने रात्रभर मी रिंकू बरोबर काहीच करू शकलो ना यार अरे तुझ्या बायकांपैकी कोणी तुझ्या हातावर टिकल जेल तर नाही ना लावलं टिकल जेल या पॉलिटिकल जेलच्या बाबतीत मी ऐकलंय पण हे टिकल जेल काय असत सर 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 बॉस तुमच्यावर खूप भडकले सर अरे पण मी त्यांना समजावून सांगितलंय की माझा स्पर्श झाला बॉस ऐकायला तयारच नाहीयेत सर अरे देवा आता काय करू आता काय होणार माझं डोंट वरी सर तुम्हाला काहीच होणार नाही मी आहे ना तुमच्या सर सर माझं जरा ऐकून घ्या आय बी ऐकायच नाहीये या तुझ्या स्टुपिड हिने आपल्या कंपनीच्या एक हजार करोडच्या कॉन्ट्रॅक्ट ला जोखीम टाकले अरे ती मिस किसमत सगळ्यांना सांगते की रोहन काने इज अ फनी मॅन नो सर ही इज नॉट अ फनी मॅन ही इज अ आजारी मॅन याला स्त्रियांची ऍलर्जी झाली आहे सर <laughs> इडियट अरे कोणत्या पुरुषाला कोणत्या स्त्रीची अलर्जी झाली आहे जी याला होईल नो सर याला झाली आहे विचारा अपेक्षाला आता थोड्या वेळापूर्वी हिचा स्पर्श झाल्यामुळे ही करून हसत होता येस सर खर कालही जेव्हा अपेक्षाने मला स्पर्श केला तेव्हा मला गुदगुल्या झाल्या अच्छा अपेक्षा जरा इथे चल मला हातलं मला बघायचं की तुझ्या स्पर्शाने माझ्यावर काय असर होतो नाही हात लाव 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 या या <laughs> या <laughs> सर मला स्पर्श ओके सर ओके <laughs> 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 okay, okay. तसाही तो अजून घरी आला नाहीये हो मी मी त्याला परत पाठवून देईन सर हो नक्की ओके okay. कोणाशी बोलत होतीस तुटून तुमच्या बॉसचा फोन होता <laughs> मला विचारत होते की रोहन अशा प्रकारे चित्रविचित्र चाळे का करतोय <laughs> रोहन हे असले चाळे स्वतः करत नाहीये कोणीतरी त्याच्याकडून हे जाळे करवून घेतोय तू अशा प्रकारे संशय नजरेने मला का बघतोयस <laughs> तुटून मला तर स्वतःला त्रास होतोय की रोहन माझ्याबरोबर असं का करतोय काय केलं त्याने तुझ्या बरोबर तुला माहिती तुटून मी जसं त्याला स्पर्श करते ना तो हसायला लागतो आणि माझ्या बाजूला दूर पडायला लागतो <laughs> असं कधीच नाही असतोस तू काय नाही मित्रा तुझ्या बायकोला समजवत होतो हो का अशा प्रकारे <laughs> <laughs> मी ला कधी समजावत नाही काय बरवतोस तुझी बायको माझी वहिनी आहे मग ठीक आहे पुढच्या वेळी मी तुझ्या बायकोला अशा प्रकारे समजावे ना <laughs> दिसणार कस पट्टी चढवून ठेवली असं डोळ्यावर अरे मुनमुन बर झालं तू आलीस लवकर सांग ते जेल, आ, अ, जेल? क, जेल? जेल? सा तू कोणाला दिलस जेल असं कसं बोलतेस तू तुला व्यवस्थित माहिती आहे मी कोणत्या जेल बद्दल बोलतोय ते लवकर सांग नाहीतर तर रोहनची पहिली नोकरी आणि दुसरी बायको त्याच्या हातातून निसटून जाईल कधी रोहनच्या मैरिड लाइफ मध्ये गडबड झाल्यावर तू मला का ओरडायला लागतोस हा का रोहन तुझ्या मित्राला काहीतरी समजाव <laughs> <laughs> काय त्याच्याबद्दल काय आलं तुझ्या मनात काय नाही काय नाही काय नाही का रोहन तर मम्मा 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 माझा मला बाबासारखा आहे सर धीर तुसाती आहे तुसा भाऊ आहे मग तुझा स्पर्श होतासा ही 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 काय करतोय मला नाही माहित <laughs> मला नाही माहित आहे चूक शी लाज नाही वाटत मुनमुनवर संशय घेतो अरे मी तर मस्करी करत होतो एक मिनिट तुम्ही लोक को काय कोडी आहे हे जेल बिल नेमकं काय प्रकरण आहे नको सांगूस नको सांगूस न काय नाही हो तर हे सगळं तुझा कर्मकांड आहे काय केले नाही केले हिने मी सांगते हिने मला सगळं काही सांगून टाकलंय काय सांगून टाकलंय <laughs> अरे कोणी कोणाला काय सांगितलंय कोणी मला तरी सांगेल का <laughs> अरे जाऊन तुझ्या पहिल्या बायकोला काय नाही विचारत रितू तू तरी मला हे सांग की हे सगळं करायची काय गरज होती अहो काय केलं मी काय केलंय मी तुला तर चांगलंच माहितीये की तू काय ते मग तुम्ही सांगा ना मी काय केलं अरे मस्करी करत ना मला माहिती रोहन अरे नाहीये तुझी चाल तुझ्यावरच उलटलीये चाल अगं कसली चाल तू रोहनला माझ्यापासून दूर करण्यासाठी त्याच्या हाताला टिकल जेल नाही लावलंस जेल माहित माहिती काय बोलते रोहन कि तिघ नाटकं करतेस बंद करते मुनमुनने मला सगळं काही सांगितलंय माझी तर तुम्हाला दोघींपासून सुरू करून बोलू रोहन तसं मी जे काही केलंय ते तुमच्या प्रेमा खातर केलंय तु, तु, तुला माहितीये का तुझ्या प्रेमा खातर मी जिथेही जातो ना मला गुदगुल्या व्हायला लागत तुला रोहनवर नाहीये रोहन वर प्रेम करण्याचा अधिकार आता फक्त माझा मला तुम्हा दोघींचा प्रेम मी आणखी जास्त सहन नाही करू शकत सोडा अरे रोहन हे काय केलंस तू आता त्याला लवकर नॉर्मल कर नाहीतर माझ्याहून वाईट कोणी नसेल त्यांना नीट करण्याची पद्धत मला माहित नाही आणि जर का माहीत असली तरी मी तुला कधीच सांगणार नाही का कारण असं की रोहन माझे होऊ शकत नाहीत तर ते तुझे सुद्धा होऊ शकत नाहीत मग रोहन तिसऱ्या कुणाचं तरी होईल प्लीज कम इन मैम मिसेस रिंकू मिसेस रितू रोहन सर कुठे आहेत का Uh, actually, मला त्यांना खुश खबर द्यायची ते काय ना की आमची कंपनी रोहन वर खूप खुश आहे आणि हा आनंद मला रोहन बरोबर शेअर करायचा एक्सक्युज मी तुम्ही कोण या आ, किस्मत मॅडम आहेत आणि या आमच्या बिझनेस असोसिएट्स आहेत ओ <laughs> या ना या प्लीज रोहन ला बोलवा मला त्याच्यासोबत महत्वाचं बोलायचं <laughs> रोहन रोहन <laughs> अरे किस्मत मॅडम तुम्ही आणि इथे रोहन रोहन सर एक्सक्यूज मी आ, सर किस्मत मॅडम तुम्हाला एक खुश द्यायला आलात सर कॉंग्रॅच्युलेशन लाच नाही वाटत माझ्या नवऱ्याच्या बाबतीत असे उलट सुलट विचार करताना त्यांना <laughs> कसं काय कळलं एक्सक्यूज मी रोहन आमच्या कंपनीने तुझ्या कंपनीला एक हजार करोडचं कॉन्ट्रॅक्ट <laughs> दिले <laughs> काय बोलताय का तुम्ही अभिनंदन <laughs> बस, <laughs> बस 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 झालं बस बस, 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 बस। <laughs> <रुँ। रुँ>। <laughs> काय किस्मत मॅडम जराशी संधी मिळाली नाही तर लगे चान्स हां मी <laughs> काय केलंय काय केलं तुम्ही डायरेक्टली माझ्या नवऱ्यावर लाईन मारायला लागल्या माय <laughs> गॉड <laughs> हिला कसं कळलं रितू लवकर काहीतरी कर ह्याला नॉर्मल करण्याचा काहीतरी उपाय शोध नाहीतर हा आपल्या दोघींच्या हातून गेला मी सांगतो रोहनला ठीक करण्याची एक फक्त एक आयडिया सगळ्यात आधी मला सांग मला आधी सांग सगळ्यात ती आयडिया काय नाही ही आयडिया ना, फक्त मुलींसाठी अरे सांगतो पण आधी मला घेराव तर घाला या सखीनो चुगली करू अरे जोरात बोल खाली वाजवीन तेच काना खाली जी मुलगी रोहनच्या गालावर सनसणीत वाजवून त्याचा गाल लाल करेल रोहन तिच्यासाठी फक्त तिच्यासाठी नॉर्मल होईल जा आता त्याला घेरा मला सुद्धा ना, नाही नाही अपेक्षा ना, आणि आम्हाला सुद्धा